विद्यार्थ्यांनो, आपण धडा अभ्यासला. हा धडा अभ्यासल्यानंतर आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये याचा काय उपयोग होतो पाहूयात. आपण बालक संसदेमध्ये अनेक गोष्टी घडतात, त्याला अनेक नियंत्रण असतात. लोकांना अधिकार असतो बोलण्याचा, काही लोकांना अधिकार असतो काढण्याचा, किंवा एखादी मत ऐकल्यानंतर काय करायचं ह्याविषयी देखील आपण चर्चा केली. तर ही चर्चा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये याचा उपयोग काय होईल आपल्याला. मुलांनो, आपल्या घरामध्ये काही लोकांना सवय असते की माझंच खरं, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी म्हणेन तोच कायदा. अशा प्रकारे काही लोक घरामध्ये मनमानी प्रकारे काम पाडतात, एकमेकांना विचारत घेत नाही. तर घरात जे काही प्रश्न असतील, जे काही समस्या असतील, जसं आपण पाहिलं की लाईट बिल समस्या बघितली, तर अशा अनेक समस्या आपण सर्वांनी बसून एकत्र बसून चर्चा करून सोडवल्या पाहिजे. तरच आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये लोकशाहीची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे रुजवत होईल.